वाघोली परिसरात घडली एक धक्कादायक घटना. पुण्याच्या वाघोली परिसरात सोसायटीच्या चेंबर्समध्ये ड्रेनेज लाईनचं काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. सोसायटीच्या चेंबर्समध्ये काम करत असताना तीन जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढलं, तर एकाचा उपचार सुरू आहे व दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होती की काय याकडे पाहणे आता गरजेचे आहे.